नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। की प्रत्येकाच्या ओठावर जय लहू चिल्लणारा असावा, अरे काळा धावळा बेरंगी कलर नसावा, फक्त घरावर फरकणारा पिवळा असावा आणि त्याच्यावर जय लहू चे असावा। भारतीय टायगर सेनेच्या वतीने युवा क्रांती सम्राट गोपले सामाजिक संस्था यांच्या आयोजनातून मातंग समाजाचे आद्य क्रांती गुरु महाक्रांती सूर्य लहूजी साळवे यांची 227वी जयंती साठे नगर येथे साजरी करण्यात आली। शाहीर सुनील साठे यांच्या शाहिरी बाण्यातून लहूजी साळवे यांना मानवंदना देण्यात आली। अशा या कार्यक्रमाला क्रांतीज्योती कुसुमताई गोपले, स्थानिक नगरसेवक विठ्ठल लोकरे, टायगर सेनेचे युवा अध्यक्ष दिनेश पांजगे उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी बोलताना लहूजी साळवे यांना मानवंदना देतानाच मातंग समाजाच्या 8% आरक्षणाकरिता आपण सदैव लढणार असल्याचे म्हटले आहे। अशा या कार्यक्रमाप्रसंगी मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। महाक्रांती सूर्य लहूजी साळवे यांची 227वी जयंती आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी लहूजी चौकामध्ये साजरी करीत आहोत। आज अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, विलास गोपले विद्यार्थी सेना, सर्व ह्या संघटनेच्या वतीनं आमचे लाडके नगरसेवक विद्यमान कार्यसम्राट विठ्ठल लोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणाला भारतीय टायगर सेनेला एकत्र करून हा प्रोग्राम लहूजी साळवे या चौकामध्ये संपन्न होत आहे। क्रांतीवीर लहूजी साळवे यांनी जग्यांतर देशासाठी आणि मर्यंतर देशासाठी ही घोर प्रतिज्ञा करून या देशाचं स्वातंत्र्य मिळवून दिलं, तसं क्रांती सम्राट गोपले साहेबांना 17 जानेवारी 1982 साली जग्यांतर मातंग समाजासाठी आणि मर्यंतर मातंग समाजासाठी ही घोर प्रतिज्ञा करून महाक्रांती लहूजी साळवे, साहित्यरत्न नानाभाऊ साठे, मुक्ता साळवे, प्रसन्नजीत राजा हे सर्व माहिती करून घराघरामध्ये मातंग समाजाला करून माहिती दिलं। या तरुण पिढीचे ही तरुण भारतीय टायगर सेनेचे सर्व विद्यार्थी, त्यांचे सहकारी, भारतीय टायगर सेनेचे अध्यक्ष मुंबईचे दिनेश पांजगे आणि त्यांचे सहकारी आमचे लाडके नगरसेवक लोकरे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोग्राम शाहीर सुनील साठे, ॲडव्होकेट चव्हाण साहेब, आवाडे साहेब, ही सर्व आमच्या या कार्यक्रमाला मान्यवर बहुजन समाज उपस्थित राहिलेला आहे। मातंग समाजाचा एकच प्रश्न जिव्हाळ्याचा आहे, मातंग समाजाला 8% आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। 27वा लहूजी साळवे जयंतीनिमित्त मला वाटतं पूर्ण भारतवर्षामध्ये ही मोठ्या वेगळ्या पद्धतीने आगळी वेगळी जयंती साजरी, परंतु मातंग समाजाची जी सर्वात मोठी वस्ती जर आपण मुंबईमध्ये बघणार, मला वाटतं अंधेरी, त्यानंतर आपण ह्या अण्णाभाऊ साठे नगरमध्ये ह्या मातंग समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती, ज्या लहूजी साळवेंचा आपण जिगर केला त्या पद्धतीने आपले जे शाहीर साठे साहेबांनी जे सांगितलं, ज्या लहूजी साळवेंनी जगेल तर स्वतःसाठी त्यांनी काय मागितलं नाही, समाजासाठी मागितलं, त्याच्यातला फक्त एक अंश जरी आपल्या समाजाने घेतला तर घरी जयंती साजरी होईल असं मला त्या माध्यमातून वाटतं। परंतु जर आपल्याला समाजासाठी वेगळ्या पद्धतीचं आरक्षण पाहिजे असेल तर त्याच पद्धतीचं आपल्याला आपले जे प्रतिनिधी आहे, आपली जी संघटना आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून आपले निवेदन आहे, उग्र आंदोलन करता येईल तर त्या बघायला पाहिजे। त्यावेळेलाच आपले आंदोलन आणि लहूजी साळवेंची 227वी जयंती ही मोठ्या प्रमाणावर साजरी केली असं मला वाटेल। खरं स्वातंत्र्य दिन लहूजी साळवे यायला जातो, देशासाठी अशी घोर प्रतिज्ञा करणारे जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी,
आणि त्याचं देशासाठी एवढं मोठं योगदान आहे ते आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही हर वर्षी परमाने 287वी जयंती त्याच पद्धतीने पार पाडली आणि या वर्षी आम्हाला ताईचं मार्गदर्शन आणि डोकरे साहेबाचं मार्गदर्शन लाभलं त्यामुळं आम्ही जयंती यशस्वी केली. कॅमेरामॅन सौरभ जदूसह स्नेहा पारकर जनादेश वृत्तवाहिनी करिता.